नमस्कार, सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 5 ऑगस्ट 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. सुरुवातीला एक सुखद बातमी. नगर जिल्ह्यातील सुपुत्रांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एस.आर.क इंग्लिश मीडियम स्कूल व JTS हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी अभिषेक दुधाळ याने देशात 637वा क्रमांक पटकावला आहे. डहाणूकर विद्यालयाचे शिक्षक दिलीप दुधाळ यांचे ते चिरंजीव आहेत. तर राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील रहिवासी व राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट गोकुळ धावणे यांचा सुपुत्र सनकेत याने राज्यात 12वे तर देशात 727वे स्थान पटकावले. UPSC परीक्षेत यश मिळवणारा प्रवरा परिसरातील तो पहिला तरुण ठरला. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला राज्य शासनाकडून गती दिली जाणार आहे. पुणे नाशिक शहरांना जोडणाऱ्या आणि संगमनेरसह नगर जिल्ह्यातील शेती मालवाहतूक व उद्योगाला गती देणाऱ्या या प्रकल्पाला चालना मिळाली आहे. करोनाचे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करू असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. मंत्रालयातील त्यांच्या दालनात महारेलच्या वतीने या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते. राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यात आजपासून 11वीचे प्रवेश सुरू होत आहेत. शहरी भागात ऑनलाईन तर ग्रामीण भागात सुविधा नसल्यास ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आदेश माध्यमिक शिक्षण विभागाने दिले आहेत. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक यांना हे आदेश धाडण्यात आले आहेत. जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत 462 जणांची भर पडली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 2,359 आहे. दरम्यान सरकारी आकडेवारीनुसार बळींच्या संख्येत 6 जणांची भर पडली. यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबळींची संख्या 84 झाली आहे. मंगळवारी 340 जणांनी करोनावर मात केली, त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या 4,365 झाली. जिल्हा परिषदेत करोनाचा शिरकाव झाल्यानंतर बाधितांची संख्या 15 पोहोचली आहे. एका अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने 31 ऑगस्टपर्यंत जिल्हा परिषदेत अभ्यागतांच्या प्रवेशाला बंदी घातली आहे. जिल्ह्यात करोना रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील बेड्सची दैनंदिन माहिती जिल्हा प्रशासनाला सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात 18 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. तालुक्यात एकूण बाधितांची संख्या 316 झाली आहे. एका राजकीय कार्यकर्त्याच्या कुटुंबासह अकोले तालुक्यात 14 करोनाबाधित आढळून आले. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 166 झाली. दरम्यान कोपरगाव तालुक्यात 21, राहता तालुक्यात 18, नेवासा तालुक्यात 14, राहुरी तालुक्यात 16, नगर शहर व तालुक्यात 22, पारनेर तालुक्यात 64, वाथर्डी तालुक्यात 22, श्रीगोंदा तालुक्यात 33, शेवगाव तालुक्यात 30, जामखेड तालुक्यात 7 आणि कर्जत तालुक्यात 24 करोनाबाधित आढळले. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर माहितीसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा देशदूत.com हे संकेतस्थळ, आमचे फेसबुक पेज किंवा यूट्यूब चॅनलला भेट द्या. नमस्कार.